जरीबटका पुलिस स्टेशन की हद में भारत पेट्रोल पंप पर डीजल चेक करने आए युवक को चाकू मारकर लूटपाट करने की वारदात सामने आई। घायल युवक का नाम पंकज कुशवाहा उत्तर प्रदेश निवासी बताया जा रहा है। जरीपटका थाना अंतर्गत भारत पेट्रोल पंप पर अपने वाहन में डीजल चेक कर रहे युवक को चाकू मारकर लूटा गया। प्राप्त जानकारी के अनुसार रात करीब 11 बजे पंकज अपने 6 सीटर CG4MM2406 ज्यादा बारिश होने के कारण वह वाहन में डीजल चेक करने के लिए मार्टी नगर स्थित भारत पेट्रोल पंप पर रुका। जब वह डीजल चेक कर रहा था तभी 20 से 25 वर्ष आयु के 3 अज्ञात युवक वहां पहुंचे। उनमें से एक ने पंकज से 10,000 रुपए और दूसरे ने 5,000 रुपए मांगे। तीसरे आरोपी ने वाहन के कागज मांगना शुरू किया। पंकज ने कहा कि तुम लोग किस विभाग के हो, तो आरोपी ने उसे गाली गलौज करते हुए मारपीट शुरू कर दी। इस बीच एक आरोपी ने पंकज के पेट में चाकू मारकर उसे गंभीर रूप से घायल कर दिया। इसके बाद आरोपियों ने उसके पास से 4,000 रुपए नकद और 8,000 रुपयों का मोबाइल लूटकर भाग गए। पुलिस ने अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। 27 तारखेला रात्री 10:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी पंकज रामावतार कुशवाहा हे मार्टिन नगर भारत पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या गाडीमध्ये डिझेल भरायला आले असताना 3 अज्ञात आरोपी आले त्यांच्याजवळ, 4 लोक, आणि त्यांनी त्यांना पैशाची मागणी केली। त्यांनी नकार दिला तर त्यांनी फिर्यादीला खूप मारहाण केली ब्रुटली आणि अतिशय घातक शस्त्राने त्यांना पोटावर पण वार केले, पाठीवर, पोटावर, छातीवर आणि पार्श्वभागावर। ते गंभीर जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनला आले, त्यांची तात्काळ फिर्याद घेण्यात आली आणि गुप्त बातमीदाराच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर किंवा जे काही आमचे बाकीचे पोलिसिंगचे टॅक्टिक्स असतील ते वापरून लवकरच आमची DBची जी टीम होती त्यांनी 4 आरोपींना अटक केलेलं आहे। कलम रामदास काळे, भीमराव मयूर खोबरागडे, आकाश विजय मेश्राम आणि आकाश उर्फ बिट्टू जयकुमार सरोजकर, सर्व राहणार इंदिरानगर झोपडपट्टी जरीपटका। यांच्याकडून जवळजवळ गुन्ह्यात वापरलेलं त्यांनी पहिले स्टोलन प्रॉपर्टी जी होती रॉबरीमधली, मोबाईल, एक प्राणघातक शस्त्र हे पण जप्त करण्यात आलेलं आहे आणि गुन्ह्यामध्ये वापरलेलं वाहन स्प्लेंडर गाडी जवळजवळ 24,000 रुपयाचा प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेलं आहे। आणि माननीय DCP Zone 5 श्री निलोत्पल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमची DBची टीम PSI देवकाते, हवालदार तिवारी, चौरे, मुकेश यादव, महाजन, अनिस खान, पवन यादव यांनी खूप अथक मेहनत घेऊन 24 तासाच्या आत सर्व आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। बाकीची कायदेशीर कारवाई चालू आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ स्वप्नील बुंधाडे की रिपोर्ट, इन BCN News, नागपूर।